नमस्कार माझ्या सर्व मित्रांनो, हे जे मी कडू निंबाचे रोपटे लावले आहे ते एका भंगार माठामध्ये लावले असून याच्यासाठी कुठलाही खर्च आला नाही आणि हे रोप घरी उगवलेले आहे। आता हे कडुनिंबाचे जे झाड आहे हे शेतीसाठी आणि मानवासाठी फार मोठं उपयोगी औषधी वनस्पती आहे। आता मी पहिले शेतीसाठी ही वनस्पती कशी औषधी उपयोगी आहे सांगतो, कारण कडुनिंबाचे ज्या लिंबोळ्या असतात त्या लिंबोळ्याचा आर्क बनवून फवारणीसाठी वापरतात कीटक नाश करण्यासाठी, तसेच त्या लिंबोळीची ढेप खत म्हणून वापरतात, तसेच या कडुनिंबाचा पाला दशपर्णी बनवण्यासाठी म्हणून सुद्धा वापरतात। आणि दुसरा जो मानवी उपयोगासाठी जे आहे ते मी माझ्या लहानपणी जेव्हा कुठलाही आजार झाला तर या लिंबाच्या पानाचा रस काढून आम्हाला एक दोन चमचे पाजत, कधीकधी सालीचं पाणीही पाजत। तसंच दुसरं म्हणजे आंघोळ करताना या लिंबाची पानं उकळून ते पाणी टाकलं तर ते थोडंसं मला वाटतं आरोग्यवर्धक आहे। दुसरं असं की या लिंबाची जी पानं आहेत तर ती अनेक गोष्टीसाठी उपयोगी आणतात। आता मी सांगतो आपल्याला, या हा जो हे जे लिंबू आहे हे जे कडुलिंब आहे याची कोवळी पानं आणि याला येणारा फुलोरा अधिक मिरे अधिक हिंग याचं पूर्ण बनवून जर दररोज एखादा चमचा खाल्लं तर इम्युनिटी पॉवर फार मोठ्या प्रमाणात वाढते, पण हे करायच्या अगोदर डॉक्टरचा सल्ला घ्यावा। तसेच जखम बरी करण्यासाठी, नंतर बाळांत रोगासाठी, तापासाठी, जंतासाठी, कॉलरामध्ये काही झाला की मुळव्यात इत्यादी ठिकाणीसुद्धा याचा फार उपयोग होतो, तो डॉक्टरच्या सल्ल्याप्रमाणे करावा। आणि तसेच गुढी पाडव्याला याची पानं गुढी उभारणीमध्ये वापरतात। आणि या कडुनिंबाच्या सावलीमध्ये झोपणं अतिशय आरोग्यदायी असतं। माझे वडील शेतामध्ये नेहमी एका मोठ्या लिंबाच्या झाडाखाली दुपारी झोपायचे उन्हाळ्यामध्ये। असं हे बहुगुणी कडुलिंबाचं झाड आहे आणि हे जे माझ्या गच्चीवर मी तयार करत आहे आणि थोडंसं मोठं झाल्यानंतर एखाद्या मोठ्या जसं रांगणामध्ये वगैरे लावतो, म्हणजे माझ्या गच्चीवर घरगुती उपायासाठी कायम एक कडुलिंबाचं झाड राहील। नाव जरी कडुलिंब असलं तरी ही फार बहुमोली बहुउपयोगी वनस्पती आहे। याची जी लाकडं आहेत पूर्वीच्या काळी औट फाटा इमारतीसाठी वापरत, पण आता लोखंडामुळे इमारतीसाठी वापरत नाही, आता याचा लाकूड फाटा फक्त सरपण म्हणून वापरतात। असो मंडळी, या कडुलिंबाच्या बद्दल आपल्याला जी काही माझ्याजवळ माहिती आहे ती आपल्याला सांगितली, आणखी माहिती जास्त आपल्याला माहिती असेल कृपया मला सांगावी। आपण अशी जे जे झाले ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सर्वजणा। थँक्यू, नमस्कार। माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर ॲट नॅशनल सेफ्टी कौन्सिल नंबर, काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल सच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ। थँक्यू।